दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील डिकसळगावचे सरपंच आणि सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत करांडे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं गौरवलं गेलंय। हा सोहळा नगर शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी पार पडला। सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं। गेली 3 वर्षांपासून डिकसळगावचे सरपंच म्हणून चंद्रकांत करांडे हे काम पाहत आहेत। तरुण मुलांनी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आणि त्याचवेळी संपूर्ण गावचा कायापालट करण्याचा ध्यास आम्ही हाती घेतला। गावच्या विकासासाठी आजपर्यंत 200 कोटींची कामं केली आहेत। यामध्ये व्यायामशाळा, गावातील रस्ते, क्रीडांगणं गावच्या मदतीमुळं केली आहेत। त्या कामाची दखल घेऊन आज स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कार मला मिळतोय असं चंद्रकांत करांडे यांनी म्हटलंय। मी सरपंच ग्रामपंचायत डिकसळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, मी सध्या 3 वर्ष झालं मी माझ्या डिकसळगावचा सरपंच असून सांगोला तालुका कृषीतव बाजारचे मी संचालक आहे। मी माझ्या गावची लोकसंख्या आहे 1117। मी गेली 3 वर्ष झालं आम्ही सर्व तरुण पोरांनी एक हाती सत्ता आमच्या गावामध्ये घेतली आणि गावाचा कायापालट करण्याचा ध्येय आम्ही सर्वांनी घेतला। आमच्या गावामध्ये मी 200 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी आणलेला आहे आतापर्यंत आणि तो निधी माझ्या गावामध्ये व्यायामशाळा असेल, गावचे रस्ते असतील किंवा क्रीडांगण असेल हे सर्व मी गावाच्या मदतीनं सर्व गावकऱ्याच्या मदतीनं या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। त्याची या ठिकाणी आज कुठेतरी सन्मान माझा झाला असेल, माझ्या गावाचा सन्मान झाला असेल, हा सन्मान जो मला प्राप्त झालेला आहे हा सन्मान माझा स्वतःचा नसून मला गावाने टाकलेल्या जबाबदारीचा हा सन्मान आहे। हा सन्मान मी त्यांच्या चरणाला गावाच्या चरणावर या ठिकाणी अर्पण करतो आणि इथून पुढं याच्यापेक्षा जास्त काम करण्याची ऊर्जा मला या सन्मानाने मिळाली असं मी या माझ्या मनाला मानतो आणि इथून पुढं अजून थोडं काम करण्याची या ठिकाणी मी उमेद बाळगतो आणि सेवा अशीच माझ्या आतून घडी अशी ईश्वरचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो। यापुढील काळामध्ये गावात विविध विकासात्मक कामं हाती घेऊन गावचा कायापालट करून चेहरा मोहरा बदलणार आहे आणि मिळालेला पुरस्कार हा नुसता माझा नसून माझ्या गावातील लोकांचा पुरस्कार आहे असंही सरपंच चंद्रकांत करांडे यांनी म्हटलंय। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव। अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध, चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।